माउंट एटलिस आणि युंगफ्रॉ सारखे भव्य माउंटन्स पाहिल्यानंतर मी चाललोय लेक ल्युसेनच्या क्रूजवर. येत आहे ना? चला. स्वित्झर्लंड मधल्या ल्युसेन गावापाशी असणारा विस्तीर्ण तलाव म्हणजेच लेक ल्युसेन. 114 स्क्वेअर किलोमीटर्स एवढा विस्तार असलेला लेक ल्युसेन हा स्वित्झर्लंड मधल्या सर्वात मोठ्या तलावांपैकी एक आहे. आजूबाजूला लाभलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे या तलावावर क्रूजने सैर करता येते. ल्युसेन शहरातून या ल्युसेन क्रूजची सुरुवात होते. या क्रूजच्या सफरीत आपल्याला माउंट रिगी आणि माउंट पिलाटस या मनोहारी पर्वताचे दर्शन होते. इंडीड, इट इज अ स्पेक्टॅक्युलर व्ह्यू, अ डिलाइट फॉर ऑल द टुरिस्ट्स. आलोय झ्युरिक जवळ स्कॉफहाउजन भागात युरोपचा सर्वात मोठा धबधबा बघायला. चला जाणून घेऊया या अतिसुंदर राइन फॉल्स बद्दल. राइन फॉल्स हा युरोप मधला सर्वात मोठा प्लेन वॉटरफॉल आहे. हा अफाट वॉटरफॉल उत्तर स्वित्झर्लंड मध्ये स्कॉफहाउजन शहर जवळ स्कॉफहाउजन आणि झ्युरिक कॅन्टॉन्स दरम्यान स्थित आहे. राइन फॉल्स 150 मीटर रुंद आणि 23 मीटर उंच आहे. राइन फॉल्सचे फॉर्मेशन अंदाजे 14,000 ते 17,000 वर्षांपूर्वी आईस एज मध्ये झालं असं म्हणतात. वर्थ आणि लॉफेन या कॅसल्स पासून राइन फॉल्सला जाण्यासाठी बोटी मिळतात. राइन फॉल्स मध्ये पर्यटकांसाठी खास एक बोट राईड आहे. ती बोट तुम्हाला थेट वॉटरफॉल्स जवळ घेऊन जाते आणि तुम्ही पाण्याच्या प्रवाहाचा आनंद अगदी जवळन घेऊ शकता. इंटरलाकन डिस्ट्रिक्टच्याच एका गावाला मी निघालेलो आहे. आय एम ऑन माय वे टू ग्रिंडलवॉल. ग्रिंडलवॉल इंटरलाकन डिस्ट्रिक्ट मधलं एक छोटस गाव. सुंदर, शांत आणि नयनरम्य. खरंच इथे आल्यानंतर मी मंत्रमुग्ध झालो. एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटतं.